आणि हिमालयातल्या 8 खिंडीत 25 - 25 डिग्री तापमानात होणाऱ्या बाईकर्स रॅलीत यंदा 44 पुरुषांमध्ये 1 महिला सहभागी झाली आहे. गिरगावात राहणारी शीतल बिडये हिची या रॅलीसाठी निवड करण्यात आली आहे. मनालीपासून सुरू होणारा हा प्रवास लेहमध्ये संपणार असून 6 दिवसांची ही रॅली असणार आहे. अतिशय किचकट आणि खडतर प्रवास समजल्या जाणाऱ्या एन्ड्युरन्स रॅलीमध्ये एका महिलेचा सहभाग सगळ्यांनाच आश्चर्यकारकरित्या खुणावतोय. तिच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी. हवी तशी बाईक चालवणं हे केवळ पुरुषांनाच जमू शकतं हा समज चुकीचा ठरवत मुंबईतल्या शीतल बिडये हिनं सुझुकीने आयोजित केलेल्या हिमालयातील रॅलीमध्ये सहभाग घेतलाय. त्यासाठी तिची निवड देखील झाली आहे. काय सांगाल नेमका, हा जो सगळा ही जी सगळी स्पर्धा आहे किंवा ही जी रॅली आहे काय सांगाल? खूप कठीण रॅली आहे ही. रस्ते एकदम खराब असतात मोस्ट सगळ्या ठिकाणी. जिथे बघू तिथे सगळीकडे सगळं दगड वगैरे पडलेले असतात, त्यामुळे सरळ रस्ता असा कुठे मिळत नाही. मिळाला तर ते नशीबच आहे. आणि बर्फ, माती, चिखल ह्यांनी भरलेले हे रस्ते असतात. आणि थंडी बघायला गेलं तर फार अगदी -25 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर खाली जाऊ शकतं. स्पीड तर तुम्हाला जास्ती काही घ्यायचा नसतो आणि घेता पण येत नाही. तिथे नॉर्मली स्पीड 30-35 असाच ठेवायला लागतो आणि त्याच स्पीडमध्ये तुम्हाला मेंटेन करायला लागतं की तुमचा पॉईंट्स किती झाले. तुमचे मायनस पॉईंट नाही व्हायला पाहिजे. जर तुम्ही दिलेल्या टाईमच्या आधी पोहोचलात तर तुमचे मायनस होतात पॉईंट. ही बाईक चालवणं किंवा हवी तशी बाईक चालवणं, स्पीडमध्ये बाईक चालवणं, बाईकवर स्टंट करणं हे केवळ मुलं करू शकतात किंवा मुलंच करतात. तुम्ही खरं तर हे हाणून पाडताय आणि त्याच्याही पुढे जाताय, तर काय सांगाल या हा जो समज आहे याच्याबद्दल काय सांगाल? हा समज एकदम चुकीचा आहे. मला अजिबात असं वाटत नाही. आता गेली 20 वर्ष मी बाईक चालवते. इंडियामध्ये ज्या बाईक्स बनल्या जातात त्या पुरुषांना बघून बनवल्या जातात, त्यामुळे त्याची हाईट जास्ती असते. ते कबूल आहे, पण तरीसुद्धा त्यालासुद्धा तुम्ही बीट करू शकता. बिकॉज जर बाईक तुम्ही थोडीशी टिल्ट केली साईडला तर तुमच्या पाय खाली पोचतात. ओके शीतल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून या स्पर्धेसाठी. आपण पाहिलं शीतल बिडये या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये 43 पुरुषांना खरं तर शीतल या आव्हान देणार आहेत असं आपण म्हणूया. आणि म्हणूनच त्यांचं हे एक पाऊल इतर सगळ्या मुलींसाठी, महिलांसाठी बळ देणारं ठरावं हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यादरसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.